जास्तीची अशी अवस्था झालेली आहे की ग्रॅज्युएट आहेत, एम्प्लॉईड आहेत, अनएम्प्लॉईड लोकांचं भरणा जास्त होत चालला, नोकऱ्या नाही आहेत आणि कोणताही मनुष्य हा आपल्या स्वतःच्या सन्मानासाठी आणि पर्यायाने समाजाच्या सन्मानासाठी जर काही करू इच्छित असेल तर त्यासाठी शिबिरांचा उपयोग होतो आणि या शिबिरामध्ये त्याची जी इच्छा आहे, त्याचा जे त्याची जी व्हील आहे, त्याचं जे स्किल आहे, याचा वापर कसा करायचा आणि त्याला उद्योगामध्ये कसं उभं करायचं, त्यासाठी उद्योग स्थापण्यासाठी लागणाऱ्या पैशाचं भांडवल बँकांकडनं देणं किंवा ज्या व्यवसायामध्ये त्याला अडचणी येतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी जे स्किल्ड माणसं आहेत, जे मोठमोठे चांगले उद्योजक आहेत, यांचा अनुभव त्यांना शेअर करायला लावतो आम्ही आणि ते केल्यानंतर त्याची जी इच्छा आहे, कुठेतरी त्याला असं वाटतं की माझं काम होत नाही, ह्या बँका कर्ज देत नाही, मी मोठा होईल की नाही, मी उद्योजक यशस्वी होईल की नाही, तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही टिप्स असतात या साऱ्या त्याला ट्रिक्स देतात, त्याला नॉलेज वाढवण्यासाठी, त्याला अपडेट करण्यासाठी जी मंडळी आम्ही वेल एक्सपिरियन्स माणसं आहेत त्यांना बोलून त्यांचं शेअर करतो, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना आलेल्या अडचणींचे प्रश्न उत्तरं त्यांच्याकडनं मागून घेतो आणि त्यांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देऊन त्याला यशस्वी उद्योजक करण्यासाठी वळतं करतो. मुलांना आपण काय मेसेज द्या? मुलांना तर एकच आहे की नोकऱ्या आता मिळत नाही आहे, पॉप्युलेशन आपली भरपूर वाढलेली आहे आणि हे वाढलेली पॉप्युलेशन अगदी बेरोजगारीचा भस्मासूर वाढलेला आहे, हा कटल जर करायचा असेल तर स्वतः उद्योजक व्हायचं. उद्योग झाल्यानंतर दुसऱ्याला त्यांनी एम्प्लॉयमेंट वाढवायचा. एम्प्लॉयमेंट म्हणजे त्याने 10 लोकांना त्यांना रोजगार जर दिला तर तो यशस्वी उद्योजक होऊ शकतो. नुसता आपल्याला नुसत्याच नोकऱ्याच्या पाठीमागे राहून चालणार नाहीच आहे. तुमचं स्किल, योग्य स्किल, तुमचं नॉलेज आणि तुमचं शिक्षण याचा योग्य वापर करून त्यांना बाजारपेठेमध्ये उभं करणं आणि यशस्वी प्रॉडक्ट देणारा उद्योजक तयार करणं ही आमची भूमिका आहे.